नमस्कार, माझे नाव निशांत नेताजी मंडे, राणा तुंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। मी प्रथमच या अभिवाचन स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे। मी त्या रात्री पाहू शकता या कथेतील काही भाग आपणासमोर सादर करतो। तुम्ही सुरू करा सांग, मी इथूनच ऐकतो। सांगा, कुठे होता त्या रात्री? मी नव्हतोच त्या दिवशी इथे। ॲक्च्युली या भागात नव्हतोच मी, घरी लाईटचा काही प्रॉब्लेम होता म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन थांबलो। हॉटेलमध्ये का? यांच्या घरी का नाही? असंच ओके, पुढे सांगा। संध्याकाळीच मी घरी निघालो पण मी घरी गेलो नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं भावाचा खून झालेला, त्याची जबानी संपली। अभिनेते पुन्हा एकदा वाचले, ठीक आहे निघा तुम्ही, फक्त शहर सोडून कुठे जाऊ नका। सावंत गेल्यावर महेश आभीजवळ काही बोल, किती जण आहेत? या सर्वांवर संशय आहे ना? हो इतर आहेत, यात आणखी एक आहे, नैनाच्या वडिलांचा मित्र। मग तोही येतो ऐकायचे? नाही, त्याला नंतर भेटू, आता आपण सोसायटीमध्ये जातो। महेश तयारच होता, सोबत चार हवालदारांना घेऊन अभिषेक आणि महेश त्या सोसायटीकडे पोहोचले। सावंतांचा पैर साहजिकच सील केलेला, तिथे जाण्याची घाई नव्हती पण अभिला इंटरेस्ट होता तो बाकीच्या गोष्टी। त्याने अजून आजूबाजूला चौकशी केली, हे सावंत कसे होते स्वभावाला? शेजारी राहणाऱ्या लोकांकडे पहिली चौकशी, छान म्हणजे बोलायला खूपच छान, तरी धापड हो, लगेचच राग यायचा। सोसायटीचे सेक्रेटरी होते ना, कामात चोख, अगदी चोख, फक्त धापट स्वभावामुळे खूप जणांशी भांडण झाले। अभिने हे लक्षात ठेवलं, त्यांची हिस्ट्री माहीत आहे का? आणि ही मंतईनला पार्टी ही काय भांडण आहे? अभिने आणखी खोलात विचारलं, रिटायर नेव्ही ऑफिसर, त्यामुळे अतिशय शिस्त मिळेल, पहिली बायको वार ही नाही ना तिची मुलगी, ती गेल्यानंतर एका वर्षातच दुसरं लग्न केलं, सुमित तिचा मुलगा, काही वर्ष सहन केलं ती पण तो तापड स्वभाव नाही जमला। एक दिवस अशी सोडून निघून गेली सुमितला यांच्याकडे ठेवून, तेव्हापासून दारूची सवय। त्यांचा एक बेस्ट फ्रेंड आहे, इथून 15 मिनिटावर घर आहे त्याच, डॉक्टर आहेत ते, मिस्टर देशमुख, तेच असतात त्यांच्याकडे बहुतेक वेळेला, पार्टी पण त्यांच्यासोबत असते। दारू पिणे, मोठ्याने गाणी लावणे, नुसता हेदो सुरू असतो। संध्याकाळी 7 सुरू करायचे ते रात्री 12-12:30 पर्यंत। त्यांच्या तापट स्वभावामुळे कोण बोलणार, साऱ्यांना त्रास, पण कोणी त्यांचा खून करेल असं वाटलं नव्हतं। आम्ही सर्व रेकॉर्ड करत होतो, तुम्ही यांचे शेजारी, खूप वर्षापासून ओळखत असाल ना त्यांना? हो, मग त्या दिवशी काही विशेष झाले होते का? वेगळं असं काही नाही, पण त्या दिवशी सकाळपासून तापले होते। कोणावर? पहिलं भांडण झालं ते सकाळीच त्यांच्या भावाशी। महेशला यात वेगळं वाटलं, कशावरून भांडण झालं काही माहिती आहे का? कारण माहिती नाही, तरीही त्यांच्यात भांडणे ठरलेलीच। तो येतो तेव्हा भांडण झालं नाही असे कधी होतच नाही, पण त्या दिवशी जास्तच झालं होतं काय? मग महिना होती का तेव्हा? नाही, ती जॉबला गेली, पण खूप मोठ्याने भांडत होती। शिव्या तर अशा असतात त्यांच्या भांडणात। त्या दिवशी सेक्रेटरीने भावाची कॉलर पकडली, हे असं पहिल्यांदाच झालं होतं। त्यात नैनाचा बॉयफ्रेंड आला चुकीच्याच वेळे, त्याच्याशी सुद्धा भांडण का? अभिने विचारलं, हे आता जरा जास्तच इंटरेस्टिंग होत, माहिती नाही पण त्यांना तो आधीपासूनच आवडत नव्हता। तो येतो ना नैनासोबत तेव्हा ते घरात थांबायचेच नाही, मग त्यांच्याशीही भांडण झालं का? महेशला सुद्धा मज्जा येते। होय तर,
आम्ही आला तेव्हा ते रागातच होते. त्याला बघून पारा आणखी चढला. पुन्हा आलास तर जीव घेईन तुझा अशी धमकी दिली होती त्याला. सगळी सोसायटी जमली होती. एवढ्या चढ्या आवाजात भांडण मीच किती घाबरले होते. अभिनी सर्व रेकॉर्ड केले. मग पुढे पुढे काय वॉचमनला हाक मारून सांगितलं या दोघांना पुन्हा सोसायटीमध्ये घ्यायची नाही तर वॉचमन जागेवरच नाही जा. या दोघांचा राग त्याच्यावर. कुठे असतो आणि तो जागेवर का नसतो? साहेब त्याला पान खायची सारखी सवय. तिथेच गेलेला. तरी यांची सर्व कामे करतो तो. अगदी घरातली सुद्धा. एकदा दोनदा घरातला कचरा सुद्धा काढलेला. घरातलं बरेचसं काम तोच करायचा जसा यांचा नोकरच. तरी त्या दिवशी खूप गडबडले. त्याला काही बोलला तर सर्वांसोबत थोबाडीत मारली. सर्व सोसायटी बघत होती. कसं वाटलं असेल त्याला? रडत होता बिचारा. एवढं छान साधा माणूस काही बोलत पण नव्हता कोणाला. अभिला वाटलं बरीच माहिती मिळाली. महेश आणि अभि दोघेही त्या फ्लॅटवर आले. सील केलेली रूम होती ती. फिंगरप्रिंट्स तर मिळाले ना. मग पुन्हा कशाला आलो इथे? महेशने विचारलं. असंच फोन कसा झाला ते इमेजिंग करायला आलो आहे. अभिने निरखून पाहिलं. सोपं आहे. मी त्याच दिवशी खून कसा झाला ते इमेजिन केलाय. हो मग सांग कसं झालं असेल? अभिने कुतूहलाने विचारलं. महेशने जागा घेतली. हे बघ सुरुवात कर. कुणी हा ओळखीचा माणूस असावा. कारण कोणतीही पोहोच इतकी घरात नाही. दरवाजा लॉक आहे तो तसाच आहे. काही तोडफोड नाही. एकच दरवाजा. तोच दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आली. ओके पुढे खून करायचे हत्यार या सुमितची क्रिकेटची बॅट. सुमित घरात बॅट कुठे ठेवायचा ते देखील त्याला माहीत. तो दरवाजा उघडून आत आला. त्याला माहिती होती सावंत नसे नाही. त्याने ती बॅट उचलली आणि ती खुर्चीवर बसलेल्या असताना त्यांच्यावर मागून वार केला. अभिला खुर्चीवर बसवून महेशने ऍक्शन करून दाखवलं. पहिल्या फटक्यात सावंत खाली पडला आणि मग त्याने मागोमाग एक असे ऍटलीस्ट 7 वार केले असावे. सावंतांचा जीव गेला असं वाटलं तेव्हा तो थांबला असा आणि दमला देखील. म्हणून त्याने ती बॅट इथे सोफ्यावर टेकवली. त्या सोफ्याच्या बाजूला रक्त लागलेले आहे. आणि त्याच वेळेस सुमित बाहेरून आला. तोही नशेत होता. तरी पप्पांना बघून तो घाबरला. पण समोर कुणी होता मग मागच्या मागेच पळाला. आरोपीने त्याला पकडलं. तरी सुमित धडपड करू लागला. खाली पडला. आरोपीने तीच वेळ साधली आणि तीच व्याज घेतली आणि सुमितच्या डोक्यावर 3 ते 4 वार केले. त्यात सुमित गतप्राण झाला. 1-2 फटके त्याला लागले होते. आपण बघितले. डॉक्टर महेशने काही फोटो आणले होते. त्यात एक अभिसमोर होता. धन्यवाद.